आज जिले भर की आशा सेवकों ने सरकार के खिलाफ अमरावती में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से जिला परिषद तक मार्च निकाला। सरकारी सेवा में शामिल किया जाए, न्यूनतम परिश्रमिक दिया जाए, ऑनलाइन काम के लिए बाध्य नहीं दिया जाना चाहिए, आशा सेवकों की ऐसी कई मांगे हैं। आशा सेविकाओं ने चेतावनी दी है कि अगर ये मांगे नहीं मानी गई तो वे अनिश्चितकालीन हड़ताल किए जाएंगे। नमस्कार, माझे नाव रेखाताई मोहोड, मी अमरावती जिल्ह्याची आशा व गटप्रदेश संघटनेची जिल्हाध्यक्षा म्हणून या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। आज 10 ऑक्टोबर रोजी आमचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तर डायरेक्ट जिल्हा परिषदेवर आमचा हा मोर्चा आहे। आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही मानधन तत्वावर आधारित असून आमचं मानधनसुद्धा वेळेवर मिळत नाही आणि शासन एकदम अत्यल्प असं मानधनावर आम्हाला काम करण्याकरिता सक्ती करते, तसेच ऑनलाईन कामाची पण सक्ती करत आहे की जे काम आम्ही करू शकत नाही। त्याचप्रमाणे आम्हाला अशी विनंती आहे मोदी सरकारला की आम्हाला मानधन तत्वावर न ठेवता आम्हाला मासिक वेतन श्रेणी किमान 15,000 रुपये चालू करावी। आणि या आधी आम्ही या वेतन श्रेणीबद्दल बरेचसे असे मोर्चे काढले, बरेचसे निवेदन दिले, बरेचसे आंदोलन केले, परंतु एवढे करूनही आमची एकही मागणी मोदी सरकारने पूर्ण केलेली नाही। त्यामुळे आम्ही आज रस्त्यावर असं उग्र रूप घेऊन आज आमच्या आशा एवढ्या मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे। तर आमची एवढीच मागणी आहे की सरकारने आम्हाला वेतन श्रेणी चालू करावी आणि जर आमचे जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आजपासून आमचा बेमुदत संपाला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि यापेक्षा अतिशय असं तीव्र असं वातावरणात उग्र रूप घेऊन आमच्या अशा रस्त्यावर उतरलेले आहेत। आमच्या जर वेतन श्रेणी चालू जर केली नाही तर याहीपेक्षा आधी असेच मोर्चे निघतील आणि येणारे जे 2024 जे इलेक्शन आहे त्यामध्ये जर आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आमच्या आशा भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहे, तर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही येत्या 2024 इलेक्शनमध्ये मोदी सरकारला आमच्या आशा भगिनींची ताकद दाखवून देऊ आणि आमच्या आशाच्या मागण्या पूर्ण करून घेऊ। आम्ही आशा स्वयंसेवा पूर्ण घरोघरी जाऊन काम करतो आम्ही, परंतु आमच्या निव्वळ कामाचा मोबदला मिळते। 3-3 महिने पगार होत नाही, 5 तारखेला पगार होता। आधी मोदी सरकारने सांगितलं होतं आम्हाला मन की बात, परंतु त्यांनी मन की बात नाही, आशाची मनची बातच नाही ओळखली त्यांनी। मोदी सरकारने आश्वासन दिलं होतं की आशाला पेमेंट करतो, एवढ्या तुटपुंजा कामावर आम्ही काय करणार आहे। मन की बात सांगितलं पण अच्छे दिन आएंगे, कब आएंगे अच्छे दिन। आशा रस्त्यावर उतरल्या तर आशाचे चांगले दिवस आले असते, आशा रस्त्यावर उतरल्याच असत्या, कारण की आम्हाला फिक्स पेमेंट पाहिजे, आम्हाला फिक्स मानधन पाहिजे, आम्हाला किमान 18,000 महिना लागू करण्यात यावा, आम्हाला चिल्लर कामं बंद करण्यात यावी, कागदपत्र कामं बंद करा, आम्हाला वेतन द्यावं, अशी आमची रास्त मागणी आहे। जर त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू। ज्या काही आमच्या मागण्या आहे, आमच्या मागण्या त्यांनी सर्व मान्य कराव्या। आम्हाला फिक्स मानधन किमान 18,000 तरी देण्यात यावं, कारण की जो मजूर कामावर जातो त्यांनासुद्धा 1,200 रुपये रोज आहे। मोदी सरकारने आम्हाला एवढं म्हणजे आश्वासन दिलं, मन की बात सांगितले, अच्छे दिन आएंगे, आमचे अच्छे दिन केव्हा येतात प्रत्येक आशा। आता आम्हाला आम्ही 2009 लागून आम्हाला 2009 लागलो आम्ही 14 वर्ष झाले आम्हाला आशामध्ये काम करून, परंतु आम्हाला 5,000-6,000 वर तर पगार मिळत नाही। बऱ्याचशा आशा यामध्ये विधवा आहेत, घटस्फोटित आहेत आणि अशा बाया काय करतील, प्रत्येक कुटुंब हे बाईच्या भरोशावर अवलंबून आहे। तर या आशांनी काय करावं, आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। जर कदाचित आमच्या वेळेवर पगार झाला नाही किंवा आम्हाला फिक्स मानधन केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, कारण की आशा आता कशा आशांचं खूपच आता मानसिकता खराब झाली आहे। कारण माझं नाव सुनीता सुरेशराव सुगदान, मी शिराळा पीएससीमध्ये बोलतो। सरकारने माझी एवढी विनंती आहे की त्यांनी आमचे अच्छे दिन केव्हा येतील आम्ही वाट पाहत आहोत त्यांची।